सांगितलं पाणी प्या, माझ्या शब्दाला मान देऊन पाणी प्याला. तसं मी परत साध्या साध्या सांगणं चुकीचं आहे, पण तुम्ही तुमची तब्येत व्यवस्थित असणं हे समाजाच्या साठी फार महत्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा. मराठ्यांना कुंभी सर्टिफिकेट मिळावं ही आमची मागणी आहे आणि सरकारला चेतावणी या मंगेश साबळेची आहे. जर का मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याद राखा, सर्वच मराठी समाजातील युवकांची आणि नागरिकांची अतिशय तीव्र भावना आहेत आणि म्हणून आपण या हे आरक्षण लवकरात लवकर मिळावं या दृष्टी या उद्देशाने या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. वेळ पडली तर मी सुद्धा या माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु मराठा आरक्षणासाठी. सध्या राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेतला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतलं होतं आणि सरकारला 40 दिवसांचा वेळ देखील दिला होता. मात्र सरकारनं त्या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना येथे अंतरवालीसाठी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस असून सध्या 2 दिवसांपासून राज्यात आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांची तब्येत देखील खालवली असून जरांगे पाटील यांना राज्यभरातून मराठा आंदोलकांनी किमान पाणी तरी घ्या अशी साथ घातली आहे. मात्र जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकार देखील मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती मिळते आहे. आज देखील सर्वपक्षीय बैठक सरकारच्या माध्यमातून घेण्यात आली, मात्र हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नाशिक जिल्ह्यात देखील मराठा आंदोलकांनी गावागावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी, रास्ता लोको, त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधींना घेराव घालत आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचं सांगितलं आहे. त्याच अनुषंगानं नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील आपल्या खासदारकीचा राजीनामा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. दिंडोरीत देखील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आमदारकीचा राजीनामा देण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मनमाडमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील त्याचबरोबर मराठा आरक्षणाला विरोध केल्याप्रकरणी तिरडी आंदोलन करण्यात आलं होतं. देवळली मतदारसंघाचे आमदार सरोज आहेर यांनी देखील आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसत आरक्षणासाठी आपला पाठिंबा दर्शवला. सध्या नाशिकमधील परिस्थिती देखील मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. येणाऱ्या काळात देखील आरक्षणासंदर्भातील प्रश्न हिंसक वळण घेऊ नये यासाठी तात्काळ राज्य सरकारने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील मराठा आंदोलक सरकारवर रोष व्यक्त करत आहे. मराठा आंदोलक येणाऱ्या काळात आक्रमक भूमिका घेतील अशी परिस्थिती असली तरी देखील मात्र मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी आपली भूमिका शांततेची असल्याचं आवाहन मराठा आंदोलकांना केलंय. नाशिकमध्ये नाशिक पश्चिमच्या भाजपच्या सत्ताधारी असलेल्या आमदार सीमा हिरे यांच्या देखील सिडको येथील कार्यालयाला मराठा आंदोलकांनी टाळे ठोकत आंदोलन केलं. अनेक लोकप्रतिनिधींना लक्ष्य करत हे मराठा आंदोलक आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेताना पाहायला मिळत आहे. मात्र येणाऱ्या दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सरकार मार्गी लावतं का आणि मराठा आंदोलक आता सध्या कोणत्या भूमिकेमध्ये असेल हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. जागर जनसंघसाठी शुभम मुखे पाटील, नाशिक.